तुम्ही जीजकांशी बोललात का? आपण सत्काराला गेलो होतो हे सांगितलं त्यांना? जीजकाचा राग अजून शांत झालेला नाहीये. मी आता बोललो असतो तर फक्त तिचा राग वाढवून बसलो असतो, म्हणून नाही बोललो. बर, नंतर वेळ मिळाला की नक्की सांगा. मला तर हे बक्षीस बघूनच खूप भारी वाटतंय. मला तर कधी पण इतकं मोठं बक्षीस नाही मिळालं. अहो, शाळेत कधीतरी मिळालं असेल ना. तुम्ही कुठल्या खेळात नाही का भाग घेतला? घेतला होता, एकदा घेतला होता धावण्याच्या स्पर्धेत. मग जिंकला तुम्ही? खूप जोरात धावलो मी, सगळ्यांच्या पुढे पण होतो. पण ती फळी असते ना ज्याच्यावर उडी मारायची असते, हर्डल, हा तेच. त्याच्यात पाय अडकला आणि पडलो. मग कसलं बक्षीस आणि कसलं काय, गुडघे फोडून घेतले होते, हाताला खरचटलं आणि पायाच्या घोट्याला पण लागलं. बघा, अजूनही जखम आहे बघ. मग तेव्हा तरी डॉक्टरांकडे गेलात ना का? तेव्हा पण घाबरलात? घाबरलोच, तेव्हा पण घाबरलोच. आणि जे जे अक्का असताना डॉक्टरकडे कशाला जायचं? तिने मलमपट्टी केली की माझी जखम गायब, अगदी लहानपणापासून. आपण त्या स्पर्धेनंतर? नंतर काय? जेजी अक्का खूप रागवली, मला बोलली जिथे गुडघे फुटतात हातापायाला लागत तसला कुठला पण खेळ खेळायची गरज नाही. नंतर कुठलाही खेळ खेळायला तिने मनाईच केली. मग खरंच तुम्ही कुठल्याही खेळात भाग नाही घेतलात? नाही. आता जीजी अक्काची परवानगीच नव्हती तर मग खेळ बीळ खेळण्याचा प्रश्नच येत नाही ना. म्हणजे तुम्ही लहानपणापासून आज्ञाधारक होतात? मी अगदी उलट होते. म्हणजे माझी आई मला बदमाश मुलगा म्हणायची. कधी कुंपणावरनं उडी मार, कधी झाडावर चढ, असं काही करायचे मी. एकही खेळ सोडला नसेन खेळायचा. अहो, मग तुम्हाला अभ्यासात आणि खेळात दोन्ही मध्ये अशी मोठी मोठी बक्षिसं मिळाली असतील ना? हो, पण खेळ कमी दंगा खूप व्हायचा. म्हणजे रोज कुठेतरी धडपडायचे मी, आई खूप ओरडायची. मग बाबा आईपासून लपवून मला औषध लावायचा आणि म्हणायचा की जखमा झाल्याशिवाय शहाण पण नाही येत, तू खेळत राहा, मी आहे तुझ्या बरोबर. म्हणजे तुमचे बाबा प्रत्येक वेळी तुमच्या बरोबर असायचे ना? हो तर. आणि तुम्हाला माहितीये, एकदा कॉलनी मधला एक मुलगा पक्ष्यांचं घरट तोडायला निघाला होता. मग मला राग आला, मी त्याचा पाय खेचला जोरात आणि मग बिचारा पडला झाडावरनं खाली. पण नशीब, माझ्या बाबाने त्याला पकडलं होत. बापरे, म्हणजे तुम्ही खरंच बदमाश पोरगा होता. हो. त्यानंतर माहितीये का, त्या मुलाची आणि माझी खूप मारामारी झाली आणि त्यात माझ्या पायाला पण लागलं. त्याची खूण आहे माझ्या पायावर, ही बघा. तुम्ही खरंच खूप धाडसाचे आहात. मी अशी मारामारी वगैरे कधीच केली नाही, म्हणजे मला करावीशीच नाही वाटली. जेजी अक्का म्हणजे माझं सगळं जग होत. तुम्ही सगळ्या मुलांमध्ये लाडके असाल ना? हा, म्हणजे मी प्रयत्न तर तसाच करायचो. जेजी अक्का शाब्बास बोलायला पाहिजे म्हणून काही ना काही धडपड करत असायचो. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जेव्हा लहान होतो ना, म्हणजे मी, विक्रम, तुषार, जान्हवी, तेव्हा जी ज्या काम सगळ्यांना दूध प्यायला द्यायची आणि म्हणायची की जो पटापटा हे दूध प्यायल ना तो माझा लाडका. एका घोटात दूध प्यायचो मी, कारण जी ज्या का शाब्बास बोलायला पाहिजे यासाठी हे सगळं करायचो. जी ज्या अक्काच्या चेहऱ्यावर जो आनंद असायचा ना
तो मला बघायचा असायचा. आता सांगताना पण तुमच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद आहे. जे जे अक्काचं एक स्वप्न होत म्हणजे अजूनही आहे. अख्खं घर एकत्र हसत खेळत राहायला पाहिजे. मी पण तसाच प्रयत्न करत असतो. अहो पण ते जीजेअक्कांचं स्वप्न होतं ना. तुमचं स्वतःच असं काहीतरी असेल ना की डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर किंवा पायलट. माझं स्वप्न हेच की जीजेअक्काचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. हा, लहान असताना कधी कधी असं वाटायचं की मास्तरांसारखं व्हायचं. हॉकी खेळायला पण खूप आवडायची. पण थोडासा मोठा झालो आणि जबाबदारी अंगावर आली आणि सगळं राहून गेलं. तरी पण मी खुश होतो कारण माझी जीजी अक्का खुश होती. मी हे कपडे लावतो. आओ. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. राहो अशीच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात. कुठून आणला तू हा आहार? जाओ बहिणच्या बॅगेतून. हॅलो गे भाई, तू ना मला ह्या घरातून बाहेर काढूनच राहणार आहे. ही चोरी जर घरच्यांना समजली ना तर आपल्याला मंदिराच्या बाहेर भिका मागायची पाळी येणार आहे. चोरी? आपलीच गोष्ट परत आणायची त्याला चोरी नाही म्हणत. आणि तसं पण जीजाक्का जाऊबींची रवानगी सगळ्या सामानासकट घराबाहेर करणार आहे. तेव्हा माझा हा हार पण गेला असता म्हणजे. पण चोरी ती चोरीच असते ना. त्याला चोरी नाही म्हणत. मी ज्या जाऊबींच्या बॅगेमध्ये पाहिलं ना, त्यांच्याकडे एवढे दागिने होते. मी स्वतःला कस बस आवर घातले बघा. स्वतःला बोलले सोनाले मोहावर बाई मोहावर. फक्त तुम्हीच दिलेला दागिना परत घेऊन आले. म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने हा दागिना आणलाय आणि तुमच्या मेहनतीची कमाई की नाही. हा, तुमच्या प्रेमाची निशाणी म्हणूनच ते परत घेऊन आले ना. आणि तुम्ही माझ्यावर नुसते दापरताय म्हणायकडे. अहो तुम्ही कशा पाहिजे एवढी काळजी करताय. मी आहे ना समजा बघून घे. बरं तुम्ही मला सांगा मी हा हार घातल्यावर कशी दिसते. सोनुकले तुला आठवते त्या दिवशी आपण सिनेमा बघायला गेलो होतो, त्याच्यात ती हिरोईन होती की नाही? अगदी तशीच दिसते तो. खरच? अगदी खर. अहो जावा तिकडे. मी तुम्हाला जीजी अक्काच्या स्वप्नांबद्दल सांगितलं, तशीच तुमच्या आईबाबांची पण काही स्वप्न असतील ना. आज तुला तुझ्या खऱ्या अर्थानं तुझ्या आयुष्याची दिशा सापडली. तू IPS होशील, खूप मोठी पोलीस ऑफिसर होशील तू. तुमच्या आईबाबांनी तर नक्कीच खूप मोठी स्वप्न बघितली असतील तुमच्यासाठी. तुम्ही इतक्या हुशार आहात, गुणी आहात, त्यांना पण वाटलं असेल की तुमच्यासाठी तोला मुलाचा नवरा बघायला पाहिजे. श्रीमंत, शहरातला, शिकलेला. आपल्या कीर्तीसाठी तिच्या तोडीचाच नवरा शोधेन मी.
तिच्यापेक्षा जास्त शिकलेला. सुपर हिरो बाबा, तुझ्यासाठी जज नाही तर कलेक्टर नक्की शोधेल बघ नवरा म्हणून. तुम्हाला एक सांगू, तुमचे आई बाबा जर आज असते ना तर हे बक्षीस बघून खूप खुश झाले असते. आई बाबांची आठवण आली, येणारच. आपण जे काही असतो ते आपल्या आई वडिलांमुळेच असतो. त्यांचं नसणं किती टोचू शकत समजतंय मला. काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागतात. अहो, ती पट्टी सैल झाली, मी परत बांधून देते. बसा तुम्ही, आले. जिजाका, काय वाटताय तुम्ही? थांबा, तुम्ही द्या इकडं, तुमच्या हाताला कळ लागेल मी वाटते. काय ग, मी जेव्हा तुला काम सांगते तेव्हा उलट्या पावली परत पळतेस, आणि आता मी काहीतरी करते तर नाक खूप असतेस. आहो नाही जिजाका, मी तुमच्यासाठी म्हणून सांगतेय. काही गरज नाहीये, जा तुझ्या कामाला लाग, माझं बघते मी काय करायचं ते. जिजाका, तुम्ही शुभम दादांसाठी औषधाचा पाला वाटताय ना? आता दिसतंय ना तुला, मग कशाला विचारतेस? सरळ सरळ सांगा ना की त्यांचं औषध आहे म्हणून तुम्हाला तुमच्या हाताने बनवायचंय. दुसरं कोणी पण हे काम केलेलं तुम्हाला खपायचं नाही. आता मला हे काही नवीन आहे का? किती बोलतेस ग, हा किती जीभ चालवतेस तुझी. हा आता जेवढी जीभ चालवतेस तेवढे हात चालवलेस ना तर घरातली कामं चटचट होतील. जा तुझ्या कामाला लाग, जा शुभमला लेप लावून येते. अहो पण शुभम दादा तर डॉक्टरकडनं हाताला पट्टी बांधून आले ना, मग आता हा लेप कसा लावणार? लिंगरे, पट्टी जी आहे ना ती फक्त जखम झाकते, ती बरी नाही करत. आता हा लेप लावल्यानंतर उद्या शुभमचा हात जर कोणी बघितला ना तर कुणाला वाटणार पण नाही की एवढी जखम झाली होती. चल तू हे समजा आवरून घे, शुभमला लेप लावून येते. आवर समजा चल. हो हे कुठलं तरी मोठं बक्षीस दिसतंय, पण यांच्या खोलीत कुठून आलं असेल? तू सत्काराला येणार आहेस ना? यायची इच्छा आहे सर, पण घरातल्यांशी बोलते, परमिशन शिवाय कसं येऊ नये का? मी बोलले ना आज याचं लक्षच नाहीये. एक काम कर तू, थांब इथं, बॅगेमध्ये मलम असेल माझ्या, मी घेऊन येते, लावते तुला, थांब. नाही नको अगं, ते मी डॉक्टरांकडे जातो, ते पट्टी बांधते. अरे डॉक्टरची पाटी बघितली तरी घाबरतोस तू, तू जाणार वय डॉक्टरकडे. तो खेळा बघा ना किती गंजलेला आहे, सुई टोचावी लागेल. ओहो जीजी अक्का, खेळा लागलाय त्यांना, इंजेक्शन घ्यावं लागेल. मी येते तुझ्या बरोबर, चल. नाही जीजी अक्का, तू कशाला येतेस? भाऊंची तब्येत बरी नाहीये, तू त्यांच्या बरोबर घरी जा, मी जाऊन येतो. येऊ का? अगं विचारतेस काय, ये ना.
हा वाटून आणलेला लेप लावायचा आहे तुझ्या हातावर. हा जखमीवर लावला ना तुझ्या हात, उद्यापर्यंत जखम लवकर बरी होऊन जाईल. बस. पण जी जी अक्का, बाजारात आणलेल्या औषधापेक्षा हा मायानं जो बनवलेला लेप आहे ना, त्यानं तुझी जखम लवकर बरी होईल. मला तर समजतच नाही डॉक्टर कडे कधी न जाणारा तू कसा काय गेलास रे तिकडं. दे हात दे. मी पुसून टाकतो हे औषध. नाही राव दे, त्याची काही गरज नाहीये. त्या औषधानं आपलं काम पहिलंच करून टाकलं. भारी जालिम दिसतंय. जी जी अक्का, आम्ही तुला या बक्षिसाबद्दल सांगणार होतो. काही सांगावं आणि काही ऐकावं असं काही बाकी राहिलेलं नाहीये शुभम. गावावर ना आल्या आल्या सरबताची बाटलीच दिसली बघा. मला तर वाटलं त्यांना कळतय की काय, घरात पाहुणे आले होते आणि मी त्यांना सरबत पाजलं म्हणून. तुमची बहीण ती जानवी हा की तेल टाकायचंच काम करत होती. कस बस सावरलं बाई. काही झालं ना तरी जीजी अक्काला कळतं कामाने, नाही तर ती सगळं ना असं खणून खणून काढेल. तिला कळलं ना तर आपली तर काही खैर नाही. विक्रम. सुन बाई, तू घरी जा, मला विक्रमशी थोडं बोलायचंय. तुझ्या कानांनी जर तुला ऐकू येत नसेल तर त्याचं ओझं तरी कशाला बाळगतेय, कापून टाकते. नाही नाही, आलं ना ऐकायला, जाते. अन हो, चोरून ऐकण्याचा प्रयत्न पण करू नकोस. माझ्या डोक्याला पुढं दोन आणि पाठी दोन असे चार डोळे आहेत, ते ध्यानात ठेव. जा आता. काय झालंय जीजी अक्का, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे तू अशी कधी येत नाही आणि आज अचानक माझ्या दुकानावर. माझं काही चुकलंय का जीजी अक्का? चूक माझी झाली आहे विक्रम, पण त्याची शिक्षा कधी पर्यंत भोगायला लागणार आहे ते कळना झालंय मला. अगं नेमकं काय झालंय? मी माझं रक्त आठवणे घर उभं केलं आहे. घरातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसावं म्हणून जीवाचं रान केलंय मी. पण तुझी नवी वहिनी आल्यापासून चित्र फार बदलून गेलंय बघ. आता नवी वहिनी कुठे राहिली, झाली जुनी ती. आणि या घराची मालकीण व्हायला बघतीये ती. प्रत्येक गोष्ट तिला तिच्या हातात घ्यायची आहे. ती कुणाला पण आनंदी नाही बघू शकत, कुणाचं पण सुख तिला नाही बघवत बघ. माझ्या माणसांना माझ्यापासून दूर करायला बघतीये ती. तिच्यामुळे या घराचा पाया हलून जाणार आहे अशी भीती वाटतेय रे मला. नाही ते किती हुशार आहे हे समजानेच बघितलंय. आल्या दिवसापासून ती असंच वागते. आणि त्या हुशारीचा उपयोग ती शुभमला माझ्यापासून दूर न्यायला करते आहे. मी कसं सहन करू विक्रम, सांग ना मला, मी कसं सहन करू. तिला भोळी समजून मी खूप मोठी चूक केली आहे बघ. अरे मला येडीला वाटत होत की मी तिची परीक्षा घेते आहे, पण उलट तीच माझी परीक्षा घेते आहे. अनाथा माझ्या डोळ्यासमोर ती माझ्या शुभमला माझ्यापासून. ए जीजे बघ, एक काम कर तू ना, तू ये ये इथे असे बस. मी पाणी घेऊन येतो तुला. हा अहो, आपण सत्काराला गेलो हे त्यांना सांगायच्या आधीच त्याने ट्रॉफी बघितली. त्यांना आता असं वाटेल की आपण मुद्दाम लपवून ठेवलं. नाही नाही जी जी अक्काला असं काय पण वाटणार नाही. तिला माहितीये मी तिला सगळं सांगतो, काय पण लपवून ठेवत नाही. आता हा जो काही गैरसमज झालाय तो मी दूर करतो.
मी उद्या बोलतो तिच्याशी. अहो पण तुम्ही बोलायला गेल्यावर त्यांना आता असं वाटेल की त्यांना कळलंय म्हणून आपण सांगतो. तुम्ही आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.